त्यानिमित्ताने पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला। दोडामार्ग तालुक्यातील घोटगे येथील दीक्षा दीपक दळवी आणि नामदेव दीपक दळवी या भावंडांनी जुदो कराटेमध्ये राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे। सप्टेंबरमध्ये थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय जुदो कराटे स्पर्धेसाठी त्या दोघांची निवड झाली आहे। दीक्षा आणि नामदेव यांचे वडील प्राथमिक शिक्षक आहेत। मुलांच्या क्रीडा क्षेत्रातील प्रावीण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली। दीक्षा हिने 14 वर्षाखालील मुलींच्या वैयक्तिक जुदो कराटेमध्ये रौप्य पदक तर नामदेव याने 12 वर्षाखालील मुलांच्या वैयक्तिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवले। बांदा येथे जिल्हास्तरीय, सोलापूर येथे राज्यस्तरीय तर हरिद्वार येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले। प्रभाकर दुरी, कोकण नाव, दोडामार्ग।